सांगली जिल्ह्याच्या नऊ गावातील पूरग्रस्तांना खाकरा या टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थाच्या पॅकेटचं वाटप करण्यात आलंय. संकटाने खचून जाऊ नका, आपण मिळून उभे राहू असा संदेश या पाकिटांवर लिहिलाय. पुण्यातील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आणि स्वस्तिक परिवारने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केलाय. 29 ऑगस्ट रोजी तासगाव, ब्रह्मनाळ, चोपडेवाडी, भिलवडी, अमनापूर, डिग्रज येथे पूरग्रस्तांना खाकरा पाकिटे देण्यात आली आहेत. 30 ऑगस्ट रोजी कुरुंदवाडी, दत्तवाडी, टाकळीवाडी, राजापूर, खिद्रापूर येथे या खाद्यपदार्थांची पाकिटे दिली जाणार आहेत. कंपनीचे विपणन विभागाचे सरव्यवस्थापक दत्तात्रय दोंडकर, सागर मसुरेकर, श्रद्धा घोषाल, उपेंद्र देव, सचिन शिंदे, स्वाती सातपुते हे कंपनीचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झालेत. आणि आज जी मदत आली आहे स्वस्तिक इंडस्ट्रीज पुणे यांच्याकडून, सह्याद्री इंडस्ट्रीज यांच्याकडून, ती पण आता व्यवस्थित यांचं वाटप केलेलं आहे. आणि ही जी यांच्याकडून मदत आलेली आहे त्याच्याबद्दल मी ब्रह्मनाळ ग्रामपंचायत, ब्रह्मनाळ सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीनं यांचे सगळ्यां आभारी आहे. आत्ताची आत्ता जे तुमच्याकडून भाकरी, चटणी वगैरे सगळे जे मिळालेलं आहे त्यामुळं लोकांना आता म्हणजे संध्याकाळसाठी उद्यासाठी जी मदत झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही ब्रह्मनाळच्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचे आभारी आहे. आज आणि उद्या सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने आम्ही एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही एक उपक्रम राबवतो आहे. जो मागच्या 15 दिवसापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जो पुराने हाहाकार माजला त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, लोक रस्त्यावर आले, तर त्यांना एक छोटीशी फूल नाही फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा म्हणू आपण त्याला, तर आम्ही खाकरा आणि खाकऱ्याची पॅकेट्स आणि शेंगा चटणी वाटतो आहे. तर लोकांशी संवाद साधताना एक लक्षात आलं की पुराची तीव्रता किती होती आणि त्यांनी किती लोकांचं नुकसान झालं. तर आम्ही आमच्या वतीने, मी, माझे सहकारी मित्र, माझे सहकारी सिनियर्स आणि ज्युनियर्स कलीग यांच्यातर्फे आम्ही 2 दिवस उपक्रम राबवतो आहे.